विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता मंगळवेढा येथे येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ दुपारी 1 वाजता मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महाराष्ट्रात सर्वात अगोदर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचाराचा धडाका चालवला असून आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत असून त्यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावातील सभांना त्यांच्या प्रचंड गर्दी होत असून विविध पक्षाचे गटाचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील वातावरण मनसेमय झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व प्रश्न मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे जनतेसमोर मांडत असून जनताही त्यांच्या अडचणीवर चर्चा करत आहे. मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे हे गेले 1.5 महिना झाले प्रचार करत असून त्यांची एक फेरी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराला सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यातच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवाराची सभा घेत असून मंगळवेढा येथे ते येत आहेत. राज ठाकरे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस अमित ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यावेळीपासून मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे. मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी बेरजेचे राजकारण करत प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी नुकतीच उमेदवारी अर्ज भरताना हुन्नूर येथील श्री बिरोबा हुरजंती येथील महालिंगराया मंगळवेढा येथे श्री संत दामाजी संत चोखामेळा पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पंढरपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणुकीच्या अगोदर दिलीप धोत्रे यांनी हजारो हिंदू बंधू भगिनींना काशी अयोध्या तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची आई अंबाबाई आदमापूरला बाळूमामा तसेच हजारो मुस्लिम बांधवांना अजमेर हजारो बौद्ध बांधवांना दीक्षाभूमी नागपूर यात्रा काढून दर्शन घडवले होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक प्रश्नांना दिलीप धोत्रे यांनी वाचा फोडली असून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 6 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे येत असून राज ठाकरे यांच्या सभेची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे हे बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता मंगळवेढा शहरात येतात. मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील बाजार आठवडा तळावर या ठिकाणी राजसाहेबांची सभा होणार आहे. माझे आपल्या माध्यमातून मंगळवेढा शहर तालुक्यातील या मतदारसंघातील सर्व जनतेला आव्हान आहे, निमंत्रण आहे की महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी उद्या होणाऱ्या या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. माननीय राजसाहेब ठाकरे हे बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता येणार आहेत, तर सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.